या विशेष कार्यक्रमात तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या स्थितीचा आढावा। मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला एक सकारात्मक बातमी पाहूयात पुण्यातनं। पुण्यातनं ही मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। एका पत्नीनं एसीच्या मदतीनं आपल्या पतीचे प्राण वाचवलेले आहेत। ऐकून आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे। पुण्यातल्या डॉक्टरांनी इमर्जन्सीमध्ये एक वेगळी शक्कल लढवली आणि त्यामुळे त्यांच्या पतीचा जीव वाचलेला आहे। मुळातच एसीतनं जी थंड हवा येत असते त्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं। पुण्यातल्या सागर राव यांना अचानक कोरोनाच्या संसर्गाचा त्रास झाला। त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते मात्र त्यांची ऑक्सिजन लेवल अचानक खालावली। ऐन वेळेला ऑक्सिजन कुठून उपलब्ध करायचा असा प्रश्न त्यांच्या पत्नीसमोर पडला होता। मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत एसीच्या ब्लोअरखाली सागर राव यांना उभं केलं। याच्यामागचं लॉजिक असं होतं की एसीतनं जी थंड हवा येत असते त्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळे सागर राव यांचा जो ऑक्सिजन खालावलेला होता तो ऑक्सिजन नॉर्मल मोडवरती आला। जवळपास त्यांचा ऑक्सिजन 76% गेलेला होता। मात्र एसीच्या या वेगळ्याच प्रयोगामुळे त्यांचा ऑक्सिजन 95% आला। त्यामुळे गंभीर रुग्णांना हा प्रकार कुठेतरी फायद्याचा ठरू शकतो। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपला प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। वैभव, पुण्यात इथे काय होणे आणि ऐकावं ते नवलच या दोन्ही म्हणींची प्रचिती या पुण्यातल्या बातमीनं मिळते आहे। तुषार, एक अत्यंत उत्तम प्रयोग म्हणावा लागेल या सगळ्या प्रक्रियेला। डॉक्टर दीप्ती राव जे आहेत, सुहास राव हे त्यांचे पतीज आहेत, ते 10 तारखेला पॉझिटिव्ह आलेले होते आणि 13 तारखेला त्यांना रात्री श्वसनाचा त्रास झाला। इतक्या रात्री ऑक्सिजन मिळणं अशक्य होतं। त्यांच्या पत्नी ज्या डॉक्टर आहेत दीप्ती राव, त्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि अत्यंत लॉजिकल अशी कल्पना जी आहे ती राबवली आणि ती अंमलात आणली। सुहास राव जे आहेत त्यांना एसीच्या वेंटसमोर नेऊन उभं केलं आणि 3 ते 4 मिनिटामध्ये त्यांचा ड्रॉपडाऊन झालेला ऑक्सिजन जो आहे SpO2 तो 92-93 पुन्हा सेटल झाला आणि अशाच पद्धतीनं त्यांनी जवळपास बराच काळ त्यांना ऑक्सिजनवरती सेटल ठेवलं। ही सगळी प्रक्रिया जी आहे ती अत्यंत तांत्रिक आहे, ती समजून घ्यावी लागेल। साधारणपणे थंड हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त असतं, डेन्स ऑक्सिजन असतो आणि एसी जो आहे त्या एसीतून एक प्रवाही हवा जी येते थंड, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाणही जास्त असतं आणि जो रुग्ण असतो त्याला श्वसनाचा त्रास असताना वेगाने येणारी हवा जी आहे ती इनहेल करायला किंवा तिचं श्वसन करायला त्याला सोपं जातं, ज्यामुळे त्याच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते वाढतं आणि बऱ्याच अंशी रुग्ण जो आहे तो स्टेबल राहतो, बराच काळ स्टेबल राहतो जोपर्यंत ऑक्सिजन या अशा पद्धतीनं मेंटेन राहतो। एकूण ही जर सगळी कल्पना बघितली तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे काम करतं तेच काम जवळपास या कल्पनेनं रुग्णांच्या बाबतीमध्ये होते आणि त्याच्यामुळे सुहासराव यांच्यासह आणखी 2-3 जण जे त्यांच्या परिचयाचे होते ते अशाच पद्धतीनं सर्व्हाइव्ह झाले। त्यांचा ऑक्सिजन ड्रॉपडाऊन झालेला असताना या अशा प्रयोगांनी त्यांचा ऑक्सिजन रिव्हाइव्ह झाला, पुन्हा SpO2 वाढला आणि त्यांना बराच काळ उपचारासाठी जो वेळ मिळायला हवा जास्तीचा तो वेळ मिळाला आणि त्याच्यामुळं त्यांचेसुद्धा जीव वाचले किंवा तब्येत जी आणखी खराब व्हायची होती ती झाली नाही, सुदैवानं ते त्यातून बरे झाले, लवकर बाहेर पडले। तू सांगतोयस त्या पद्धतीनं जो गोल्डन पिरियड असतो त्या गोल्डन पिरियडमध्ये जी काळजी घ्यायला हवी होती ती काळजी डॉक्टरांच्या वतीनं घेतली गेलेली आहे आणि अशाच पद्धतीनं जे प्रसंगावधान त्यांच्या पत्नीनं दाखवलेलं आहे त्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे। एसीमुळे कोरोना रुग्णाच्या खालावलेली ऑक्सिजनची पातळी ही पुन्हा नॉर्मलपर्यंत आलेली आहे। कोरोना संदर्भात आता पुन्हा एक दिलासादायक बातमी आपण पाहतो आहोत पुण्यातनं। पुण्यात गेले 8 दिवस कोरोनाच्या बाबतीत दिलासा जो मिळत होता तो सलग 9व्या दिवशी सुद्धा कायम राहिलेला आहे। 9 रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या पुण्यात अधिक पाहायला मिळालेली आहे। लसीकरणाच्या बाबतीतही पुण्यानं आघाडी घेतलेली आहे, मात्र अद्याप रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या बाबतीत पालिका आणि जिल्हा प्रशासन हे आमनेसामनेच दिसून आलेले आहेत।
पुण्यातली नेमकी परिस्थिती काय आहे ती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अद्वैत, एकीकडे एक सकारात्मक बातमी पाहायला मिळते तर दुसरीकडे अद्यापही रेमडेसिवीरचा तुटवडा हा समोर दिसतोच आहे. पुणेकरांना सध्या तरी दिलासा मिळताना दिसतोय. आपण जर बघितलं तर गेले 8 दिवस पुणे शहराचा जो कोरोनाच्या आकड्यांचा ग्राफ आहे तो उतरताना दिसतोय. म्हणजे 5000 पुढं दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या जी होती ती आता कमी कमी होत चाललेली आहे आणि काल तर हा आकडा 3000 खाली बघायला मिळाला. आजचा ताजा आकडा काही वेळामध्ये येईल परंतु एक दिलासादायक स्थिती आहे की थोडासा जो ग्राफ आहे तो उतरणीला लागलेला आहे. आता याची अनेक कारणं सांगता येतील. एकीकडं जे कडक निर्बंध आहेत, विकेंड लॉकडाऊन आहे, त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत असंही जाणकारांचं म्हणणं आहे. आणि दुसरीकडं जी बेड्सची संख्या आहे, ऑक्सिजनची संख्या, ऑक्सिजनचा जो तुटवडा भासत होता तो दूर झालेला आहे, त्यालाही तेही एक कारण सांगितलं जात आहे. दुसरीकडं रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे त्याच्या उपलब्धतेवरून मात्र एक प्रकारे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महापालिकेचा असा दावा आहे की महापालिकेची जी हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये जवळपास 1609 रुग्ण सक्रिय आहेत आणि किमान त्यातल्या 30% लोकांना गेले 4 दिवस रेमडेसिवीर मिळालंच नव्हतं. आज स्थायी समितीच्या अध्यक्षांनी 800 रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले असं सांगितलेलं आहे. तर दुसरीकडं जिल्हा प्रशासनांनी असा दावा केलेला आहे की आज दिवसभरामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भाग यांच्यासाठी 7600 रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये थोडं असं पाहायला मिळतं आहे की रेमडेसिवीरचा काळा बाजार आणि सगळ्यात इतर गोष्टी होत असल्यामुळं कंपन्या ज्या आहेत त्या आता खूप सजग झालेल्या आहेत आणि कंपन्यांकडं किंवा औषध विक्रेत्यांकडं ती मिळत नाही आहेत. राज्य सरकारकडं बोर्ड दाखवलं जात आहे. अगदी खरं आहे. अद्वैत, एक अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. रेमडेसिवीरच्या काळा बाजाराचा उल्लेख केला. एक तर सरकारनं नियम केलेला आहे की रेमडेसिवीर थेट हॉस्पिटलला दिलं जाईल, जिल्हाधिकाऱ्यांकडनं दिलं जाईल आणि एकीकडे जर महापालिका जिल्हाधिकाऱ्यांना सांगत असेल की गेल्या 4 दिवसात जर आम्हाला रेमडेसिवीर मिळालेलं नाहीये तर रुग्णांची परिस्थिती प्रचंड गंभीर झालेली आहे, जे रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत त्यांनी काय करावं, त्यांच्या नातेवाईकांचा संताप आणि आक्रोश सुद्धा पाहायला मिळतोय. अगदी बरोबर आहे. अक्षरशः गेले 4 दिवस हे जे रुग्ण आहेत ते वणवण भटकत आहेत रेमडेसिवीर करता आणि त्यामुळेच काल महापौर असतील किंवा पालिकेचे गटनेते आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही अक्षरशः उधार मागून इकडून तिकडून कसंबसं या रुग्णांना रेमडेसिवीर देतो आहे. आज त्यामुळंच स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील 800 रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले. आपण बघतोय की पुण्यामध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार केला जातोय म्हणून आत्तापर्यंत जवळपास 5-6 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यातल्या आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे. तर कुठंतरी लवकरात लवकर हा रेमडेसिवीरचा जो तुटवडा आहे किंवा अगदी खरं तुम्ही सांगताय त्या पद्धतीने स्थायी समितीच्या अध्यक्षांनी रेमडेसिवीर उपलब्ध करून दिल्या, जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिल्यात, मात्र हे उपलब्ध रेमडेसिवीर रुग्णांपर्यंत पोहोचणार का आणि त्यांचा जीव वाचणार का हाच प्रश्न सध्या तरी रुग्णांच्या नातेवाईकांना पडलेला आहे. धन्यवाद अद्वैत तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. पुण्यानंतर आता वळूयात उपराजधानी नागपूरमध्ये. नागपूरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 7000 वर गेलेली आहे. आतापर्यंत नागपुरात 7025 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आणि यातली धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 12 दिवसात मृतांचा आकडा 1000 वर गेलेला आहे. यामुळे नागपुरातली कोरोनाची दाहकता अगदी स्पष्ट होऊ लागलेली आहे. आपला प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. तुषार, नागपूरची गुन्हेगारी हे प्रशासनाच्या समोरचं आव्हान असतानाच आता कोरोना हे दुसरं आव्हान उभं ठाकलेलं आहे. जसा गुन्हेगारीचा ग्राफ कमी होत नाहीये तशाच पद्धतीनं कोरोनाचा ग्राफ सुद्धा कमी होताना दिसत नाहीये. तुषार सर, निश्चित जर का नागपूरच्या या संपूर्ण कोरोनाच्या ग्राफ संदर्भात जर का चर्चा करायची असेल तर आपल्याला तुलना तुकाराम मुंडे आणि आता सध्याच्या आयुक्त यांच्या कामकाजासंदर्भातही करावी लागेल आणि तिथं मग आपल्याला नागपूरमध्ये कोरोनामधला जो संक्रमणाचा दर इतका जास्त आहे, मृत्यूचा दर इतका जास्त आहे, त्याचं कारण देखील सापडतं. कारण की तुकाराम मुंडे यांच्या काळामध्ये एक म्हणजे प्रशासनामध्ये गंभीरता दिसत होती. सध्याच्या काळामध्ये प्रशासनामध्ये आता गंभीरता दिसते, मात्र जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जी गंभीरता असायला पाहिजे त्या काळामध्ये आकडे कमी झाले, त्यामुळे
महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच काळामध्ये मग ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, त्याच काळामध्ये वेगवेगळे राजकीय कार्यक्रम झाले, धार्मिक कार्यक्रम झाले आणि त्यामुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संक्रमण दर वाढला. आणि महत्त्वाचं म्हणजे की जी होम क्वारंटाईन फॅसिलिटी पॉझिटिव्ह रुग्णांना देण्यात आली त्याकडे देखील प्रशासनाने लक्ष दिलं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे कुटुंबाचे कुटुंब पॉझिटिव्ह निघाले. आता जर का आपल्याला नागपूरमधला मृत्यूचा आकडा बघायचा असेल तर राज्यातल्या इतर जिल्ह्याच्या तुलनेने नागपूरचा मृत्यूचा आकडा प्रचंड जास्त आहे, कारण की लोकसंख्येचाही जरी विचार करायचा झाला तर हा खूप जास्त आहे. म्हणजे मागच्या एक वर्षापासून नागपूरमध्ये आतापर्यंत 7025 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जर का विदर्भाचा आकडा बघायचा झाला तर विदर्भामध्ये 13426 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला, त्यात एकट्या नागपूरचा जर विचार करायचा झाला तर एकट्या नागपूरमध्ये 7025 रुग्ण आहे. आणि इतर जिल्ह्यांमध्ये जर का प्रमुख तीन जिल्हे बघायचे त्यामध्ये मग यवतमाळमध्ये 1107 रुग्णांचा एक वर्षभरात मृत्यू झाला, अमरावतीमध्ये 888 रुग्णांचा मृत्यू झाला आणि चौथ्या क्रमांकावर चंद्रपूर आहे, तिथे 881 रुग्णांचा मृत्यू झाला. पण नागपूरचा जर का मृत्यूचा आकडा बघितला तर हा निश्चित धक्कादायक आहे. आणि गोष्ट म्हणजे सांगतोय त्यामुळे नागपूरचा मृत्यूचा आकडा हा धक्कादायक आहे, मात्र त्याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे ही आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोरोना पोहोचलेला आहे. चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत आणि तिथल्या मृत्यूंची संख्या ही सुद्धा चिंताजनक आहे. राज्यात सध्या जो आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार पाहायला मिळतो आहे, मोठमोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये बेड मिळत नाहीयेत, ऑक्सिजन बेड्स मिळत नाहीत, व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे, ग्रामीण भागातलं नेमकं चित्र काय? ग्रामीण भागामध्ये जर का बघायचं झालं तर सर्वात प्रमुख जी समस्या आहे ती मध्ये टेस्टिंगची आहे, कारण की ग्रामीण भागामध्ये टेस्टिंगचा तुटवडा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ही की प्रशासन त्याकडे तितकं गंभीरतेने लक्ष देत नाही, कारण की जर का आपण कालच आपण नागपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची बातमी बघितली की ते प्राथमिक आरोग्य केंद्र 3 वर्षापासून उभं होतं पण ते सुरू व्हायला साधारण म्हणजे प्रशासकीय मंजुरीपासून तर साधारण 9 वर्ष लागले. आणि सुरू झाल्याची घोषणा केली पण तिथले जे बेड असेल, ऑक्सिजन सिलेंडर असेल ते धुळखात पडलेले होते. हीच परिस्थिती बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये टेस्टिंगचं प्रमाण कमी असल्यामुळे ग्रामीण भागात टेस्टिंगचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे रुग्णसंख्याही वाढताना दिसते आहे. धन्यवाद तुषार, नागपूरसह विदर्भाची माहिती दिल्याबद्दल. आता बातमी पाहूयात नगर जिल्ह्यातनं. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसतो आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यानं शासकीय आणि खासगी रुग्णालयात कुठेही बेड मिळत नाहीयेत. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागलेला आहे आणि रेमडेसिवीरही उपलब्ध होत नसल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचं धाबदळण आणलेलं आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडनं. साहेबराव, नेमकं नगरमधल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी करायचं काय? ऑक्सिजन बेड नाहीये, रेमडेसिवीर नाहीये. तुषार, खरंतर एक आनंदाची बातमी असते की काल आणि आज त्या 2 दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जी आहे ती 2000 ते 2500 आसपास आलेली आहे, कारण गेली 7 दिवस ही 3000 ते 5000 अशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या येत होती. ती काहीशी जास्त झाली आहे, परंतु वास्तव थोडंसं वेगळं आहे, कारण 22000 रुग्णांवरती अहमदनगर जिल्ह्यामध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी अहमदनगरमध्ये जवळपास 70% लोक आजही रुग्णालयामध्ये आहेत यापैकी. आणि त्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न असा आहे की रेमडेसिवीर मिळतच नाही, त्यासोबत थोडं बाजूला ठेवूया, परंतु सगळ्यात मोठा प्रश्न आहे ऑक्सिजनचा. आज जेव्हा जिल्हाधिकारी बोललो तर त्यांनी सांगितलं की रोज कसं तर लागते 60 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन नगरला हवा असतो, त्यापैकी फक्त 35 ते 40 टन हा ऑक्सिजन मिळत असतो. जोपर्यंत चाकणवरून नगरला पुण्याचं चाकण जे आहे तिथून नगरला टँकर येत नाही, तोपर्यंत प्रशासन आणि डॉक्टर हे सुद्धा व्हेंटिलेटरवरती असतात, कारण एक जरी टँकर यायला उचित झाला तर अनेकांचे प्राण हे जुने सांगलेले असतात. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणावरती शासनाने गांभीर्याने लक्षात घ्यायला हवं. अगदी शासनानं गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे, कारण की जर ऑक्सिजन मिळाला नाही तर रुग्णांचा जीव वाचणं हे मुश्किल होणार आहे. धन्यवाद साहेबराव तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. संपूर्ण राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा असाच सुरू राहणार आहे. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18. ब्रेक नंतर पाहूयात मिशन संजीवनी संदर्भातली एक सकारात्मक बातमी. बातमी आहे जळगावातनं. कोरोनाच्या आजारातनं मुक्त होऊन परतलेल्या पत्नीनं चक्क आरती करून स्वागत केलेलं आहे. नरेश बागडे असं या पतीचं नाव असून त्यांच्या पत्नी राधिका यांना कोरोनाची लागण झालेली होती, मात्र पत्नीनं कोरोनावरती मात केली आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
ज्यावेळेला पत्नी घरी आली त्यावेळेला नरेश यांनी पत्नीची आरती करून आनंद साजरा केला. जळगाव शहरातल्या सिंधी कॉलनी परिसरात नरेश बागडे हे आपल्या कुटुंबांसह राहत असत. एवरी कोणत्याही शुभकामात पत्नी ही आपल्या पतीचं औक्षण करून स्वागत करते. मात्र नरेश यांनी केलेल्या या आरतीचं आणि आपल्या पत्नीच्या स्वागताचं सर्वत्र कौतुक होतंय. कोरोनाने थैमान घातल्याने अनेकांच्या मनामध्ये भीती असते, त्याच पद्धतीने माझी पत्नी राधिका बागडेच्या मनामध्ये पण भीती होती की पुढे काय होईल कसं होईल म्हणून. ज्यावेळेस तिची प्रकृती खालवल्याने तिला आम्ही युनानी इकरा युनानी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिला ऑक्सिजन लावलं. ऑक्सिजन लावल्यानंतर तिची प्रकृती सुधारण्यात आली. सुधारणा झाल्यानंतर त्यावर तिथं डॉक्टर राजेश जैन, डॉक्टर नरेंद्र पाटील आणि तसेच आमचे फॅमिली डॉक्टर प्रशांत मंत्री आणि डॉक्टर महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ती आज व्यवस्थित होऊन घरी आली. आणि घरी आल्यानंतर तिच्या मनामध्ये भीती नको व्हायची, शेजारी आजूबाजूच्या लोकांच्या मनामध्ये भीती नको व्हायची की पॉझिटिव्ह आली त्यापासून त्यापासून लांब झालं पाहिजे. म्हणून पॉझिटिव्ह विचार यायला पाहिजे, पॉझिटिव्ह विचाराने राहायला पाहिजे. आणि ती आज घराची लक्ष्मी आहे, त्यासाठी तिचं मी औक्षण करून आणि तिचं स्वागत करण्यात आले. या सकारात्मक बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.